नमस्कार आज आपण खास बेरीज हास्याची हा घटक पाहणार आहोत बेरीज करण्यापूर्वी आपल्याला वस्तूंची गणना करता येणं फार महत्वाचं आहे म्हणून प्रियपालकांनो आपण काय करायचं आहे तर आपल्या मुलांकडून वस्तू मोज यांची मोजणी करून घ्यायची आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या वस्तू असतात मुलं गोट्या खेळतात त्यांच्या जो गोट्या असतात गोट्या मोजून घ्या आपल्या घरामध्ये आगपेटी असते आगपेटीमध्ये काड्या असतात त्या काड्या मोजून घ्या अशा अनेक वस्तूंच्या सहाय्याने आपण विद्यार्थ्यांकडून आपल्या मुलांकडून वस्तूंची मोजणी करू शकतो आता माझ्या जो हे पेन आहे आता हे पेन मी मोजून दाखवतो एक दोन तीन चार पाच सहा सात किती पेन आहे ते सात पेन आहेत मग आपल्या मुलांकडून ज्यावेळेस आपण वस्तू मोजून घ्याल त्यावेळेस विचारून घ्या की ह्या वस्तू किती आल्या एकूण किती संख्या आहे किती संख्या आहे त्याचप्रमाणे माझ्या जो काडे या काड्या पहा मी मोजून दाखवतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा एकूण काड्या किती आहेत तेरा काड्या आहेत मुलांकडून वस्तू मोजल्यानंतर त्याचं उत्तर एकूण आलेली मोजणी आपण त्यांना विचारू शकतात त्यानंतर मुलं गोट्या खेळतात त्या गोट्या देखील माझ्यासोबत आहेत माझ्याजवळ आहेत मी मोजून दाखवतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा किती बोटे आहेत अठरा गोटे आहेत अशा प्रकारे आपल्या घरामध्ये ज्या वस्तू असतात त्यांची मोजणी आपण आपल्या मुलांकडून करून घ्यायची एकदा त्यांना गणना आली की त्यानंतर आपण दशक एकक स्थानात ते उत्तर लिहू शकतो त्यानंतर बेरीज क्रियाही करू शकतो म्हणून आपल्याला त्या मुलांकडून गणना करून घेणं फार महत्त्वाचं आहे तरी ही कृती आपण आपल्या मुलांकडून करून घ्यावी धन्यवाद